नमस्कार. डॉक्टर सदानंद मोरे हे एक इतिहास संशोधक, प्रवचनकार, कीर्तनकार, लेखक, कवी, समीक्षक म्हणून आपणा सर्वांना परिचित आहे. हे संत तुकाराम महाराजांचे वंशज असून पुणे विद्यापीठात फिलॉसॉफी डिपार्टमेंट मध्ये प्रोफेसर म्हणून आहेत. डॉक्टर मोरे यांनी बरीच पुस्तके लिहिली असून त्यांना महाराष्ट्रात अनेक पुरस्कारांनी गौरविलेले आहे. प्रेझेंटली त्यांचं कॉन्ट्रीब्युशन सोशल आणि कल्चरल फील्ड मध्ये भरपूर आहे. नुकतंच छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेलं त्यांचं एक नाटक महाराष्ट्रात अतिशय गाजत आहे. आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया इतिहासकार वासुदेव सीताराम बेंद्रे यांच्या अगाध कार्याबद्दल. वडिलांचा परिणाम होऊन आणि त्यांच्याकडच्या सगळ्या पुस्तकांच्या मुळे वगैरे हळूहळू मी या क्षेत्रामध्ये उतरलो आणि उतरल्यानंतर मग बेंद्रेंचं सगळं साहित्य आपोआपून झालंच. आणि त्यांनी एका बाजूला तुकाराम महाराजांच्या चरित्राचं खूप संशोधन केलं होतं आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा संपूर्ण इंटरेस्ट शिवशाहीमध्ये होता, संपूर्ण भोसले घराण्याची राजवट, आणि ती इतिहासाचा अभ्यासक म्हणून मला वाचणं भागत पडलं. त्यामुळं त्याही बाजूंनी मला त्यांचं दुहेरी संशोधन जे होतं, एका बाजूला संत साहित्याचं म्हणजे विशेषतः तुकाराम महाराजांच्या एकूणच परंपरेचं अवंगांचं चरित्राचं, आणि दुसऱ्या बाजूला एकूण सगळ्या शिवशाहीचं म्हणजे मालोजीराजे भोसल्यांच्या पासून तर थेट राजारामापर्यंत ते सगळं मला हळूहळू वाचावं लागलंच. म्हणजे तुम्ही एकदा त्या क्षेत्रात जर पडलात तर तुम्हाला बेंद्रे वाचून पुढे जाऊ शकत नाही, न वाचता पुढे जाऊ शकत नाही तुम्ही, बेंद्रे अपरिहार्यच आहे. तर मुख्यतः आपण दोन गोष्टींचा विचार करू, एक त्यांचं तुकाराम चरित्राविषयकचं संशोधन आणि दुसरं शिवशाहीच्या संदर्भात. त्या दोन आधी मी संत साहित्याच्या संदर्भात तर हे मी तुम्हाला सांगितलं की त्यांना पराविद्येचा सुद्धा एक स्पर्श होता आणि त्या माध्यमातून किंवा त्या दृष्टिकोनातून सुद्धा ते महाराजांच्या चरित्राकडे पाहिजे. आणि इतिहास संशोधनाची जी बैठक त्यांना लाभली होती, म्हणजे काय म्हणत त्याला प्रोफेशनल इतिहास संशोधक म्हणायचं, आपण विशिष्ट प्रकारचं ट्रेनिंग घेतलेला आणि ते त्यांचं लहानपण म्हणजे अगदी वयाच्या तरुणपणापासून सुरू झालं. 1918 दरम्यान ते भारत इतिहास संशोधक मंडळात लागले आणि त्यावेळेला त्यांनी त्यांच्याबरोबर फार मोठमोठी माणसं होती, म्हणजे इतिहासाच्या राजवाडे त्यावेळेला जिवंत होते. की जरी राजवाड्यांनी पुण्यातल्या मंडळाची संबंध तोडला होता, राजवाडे धुळ्याला जाऊन राहिले होते त्या काळात, जरी स्थापन केलं राजवाड्यांनी तरी राजवाड्यांचा संबंध त्यांचा राहिला नाही मंडळाची, पण राजवाडे होते, पांडुबा पटवर्धन होते, चन्ना जोशी होते, दत्तवामन पोद्दार होते, हे सगळे ज्याला आपण दिग्गज म्हणतो इतिहास संशोधनामधले, हे त्या काळामध्ये वावरायचे लोक, राजवाड्यांचा फार मोठा प्रभाव होता. तर हे सगळं त्यांनी पाहिलं तिथं मंडळामध्ये आणि मंडळात काम करता करता त्यांना ग्रह खरे होते मुख्य म्हणजे, हे त्यांचे कंटेम्पररी सगळे जवळजवळ समवयस्क. नर फाटक फाटकांचा सुरुवातीला इंटरेस्ट नव्हता इकडे, पण नंतर तो आला आणि नंतर मग फाटकांची त्यांची फार चांगली मैत्री जमली. विशेषतः बेंद्रे जेव्हा मुंबईला शिफ्ट झाले पुण्यावरून तेव्हा नर फाटक आणि बेंद्रे अशी जोडगोळी जवळजवळ महाराष्ट्रामध्ये. तर हा पुण्यामध्ये इतिहास संशोधनाचं एक सेंटर होता, तर त्याच्याशी बेंद्रे संलग्न झाले आणि मग त्यांचा पहिल्यांदा जो ओढा तो इकडे शिवचरित्र मुख्यत्वे करून. दरम्यानच्या काळात मंडळाने त्यांना इंग्लंडला पाठवलं शिवचरित्राची काही साधनं वगैरे आणण्यासाठी, ती त्यांनी आणली बरीचशी त्या प्रमाणामध्ये. आणि मग त्यांनी ठरवलं की आपण संपूर्ण आपल्याला शिवशाही लिहायची इतिहास. कारण तत्पूर्वी काय होतं की सरदेसाईंनी पुष्कळसं लिहिलेलं होतं शिवचरित्राबद्दल, पण संपूर्ण शिवचरित्र आणि अगोदरच्या काळापासून मालोजीराजांच्यापासून एक रियासत कर्ज सोडले तर दुसरं कोणी दिलेलं नव्हतं, तर ह्यांनी तो संकल्प सोडलाच. आणि त्याची पूर्वतयारी जर करायची झाली तर पहिल्यांदा सुरुवात कुठनं करतो आपण इतिहास संशोधनाची, साधन चिकित्सा. तर इतिहास जर लिहायचा झाला आणि विशेषतः शिवशाहीचा, तर कुठल्या प्रकारची साधनं वापरली पाहिजेत, कुठल्या प्रकारची साधनं उपलब्ध आहेत, त्यांचा दर्जा काय, हे सगळं ठरलं पाहिजे ना. तर त्यांनी अत्यंत मेथॉडिकली, म्हणजे बेंद्रेंचं वैशिष्ट्य असं की ते अत्यंत मेथॉडिकल होते, त्यांचं काम अत्यंत पद्धतशीर असायचं. तर सुरुवात त्यांनी साधन चिकित्सेपासून केली. ते त्यांचं पहिलं पुढे पुस्तक आहे ना की तुम्ही जी साधनं वापरणार आहात त्याच्या संबंधी आधी काहीतरी लिहा, ते त्यांचं पहिलं पुस्तक आलं. ग्रह खऱ्यांचं संशोधकाचा मित्र वगैरे ही फार नंतरची पुस्तकं आहेत,
हे त्यांचं पहिल्यांदा आलं. आणि मग हळू तिकडे ते वळाले. मालोजी राजे आणि शहाजी राजे हे पहिलं त्यांनी निर्माण केलं आपलं पुस्तक. पण दरम्यानच्या काळात त्यांना तुकोबांच्याकडे वळले. पण तुकोबांच्याकडे पाहण्याची त्यांची दृष्टी चिकित्सक चरित्रकाराची होती. आणि त्यांचं सगळ्यात महत्वाचं मला काय वाटतं की तुकाराम चरित्र खूप लोकांनी लिहिली. म्हणजे त्यांच्याही अगोदर उदाहरणार्थ पांगळकरांचं चरित्र होतं, नंतर किळुसकरांनी चरित्र लिहिलं होतं तुकोबांचं, आणि खूप लोकांनी तुकोबांच्या वरती लिहिलेलं आहे. पण तुकोबांच्या सहकाऱ्यांच्या बद्दल कोणी लिहिलेलं नाही स्वतंत्रपणे. तर तुकाराम महाराजांचे संत सांगाती हे त्यांचं फार महत्वाचं पुस्तक आहे. म्हणजे तुकोबांचे 13 टाळकरी होते असा एक समज साधारणपणे. मग त्या 13 आणखीन कुणी काही लोक होते का समकालीन उत्तरकालीन, हे अतिशय उत्तम रीतीनं बेंद्र्यांनी त्या पुस्तकामध्ये लिहिलं. मग ज्याच्यामध्ये बहिणाबाई सिऊरकर या तुकोबांच्या शिष्या, त्यांच्याबद्दल अगोदर तितकंसं काय फारसं कोणी लिहिलं नव्हतं. त्यांचा फार मोठा अधिकार होता, ते बेंद्र्यांनी लिहिलं त्या पुस्तकात. संत सांगाते लिहिलं, तुकाराम चरित्र लिहिलं, इन बिटीसाठी लिहिलं एक दुसरं असं. आणि पुढचा त्यांचा फार मोठा बृहत प्रकल्प होता, तो कोणता होता की तुकाराम महाराजांची एक संशोधित गाथा सिद्ध करायची. कारण त्यांचा असा निष्कर्ष निघाला त्यांच्या एकूण संशोधनामध्ये की काही जे अभंग प्रचलित गाथेमध्ये आहेत ते खरं तर तुकोबांचे नाहीत, ते उत्तरकालीन कोणीतरी लिहिले आणि संप्रदायकांनी त्याच्यामध्ये घातले, हा त्यांचा दृष्टिकोन होता. आणि काही अभंग त्यांना असे मिळाले की जे त्यांना तुकाराम महाराजांचे वाटले परंतु जे गाथेमध्ये नाहीयेत प्रचलित, म्हणजे वारकऱ्यांच्या वगैरे संप्रदायकांच्या. तर अशा प्रकारे एक चिकित्सक आवृत्ती काढायचा त्यांचा विचार होता. त्या दृष्टिकोनातून त्यांनी सगळे कार्ड्स वगैरे जमा केली होती, सगळं त्यांचं तयार होत होतं. परंतु ते त्यांना करण्याची संधी दुर्दैवाने नाही मिळाली, नाहीतर एक तुकाराम संशोधनामध्ये वेगळा एक दालन उघडलं असतं असं आपण म्हणू शकतो. तथापि आपल्याला कल्पना आहे, म्हणजे आपल्याच मदतीमुळं आणि प्रोत्साहनामुळं किंवा इनिशिएटिव्ह घेतल्यामुळं कॉन्टिनेंटलच्या माध्यमातून आपण असे अभंग प्रकाशित करू शकलो की वासी बेंद्रे यांना सापडलेले तुकाराम महाराजांचे वेगळे अभंग जे कुठल्याही गाथेत नाहीत, एवढे आपण एक गोष्ट करू शकलो. हे काही कमी आयाशातला भाग नाही, हेही महत्वाचं आहे. त्याचं देहू दर्शन फार चांगलं आहे. देहूतल्या तुकोबांशी संबंधित सगळ्या ज्या काही वास्तू त्याचा त्यांनी अभ्यास केला आणि देहू दर्शन अशा प्रकारचा त्याच्यामध्ये भूगोल आणि इतिहास या दोन्ही गोष्टी आल्या. छोटी बुकलेट आहे पण ते फार महत्वाचं आहे. म्हणजे तुकोबांच्या अभ्यासकांना बेंद्र्यांना डावलून पुढे जातात येणार नाही. म्हणजे शिवशाहीची आपण व्याप्ती अशी मानतो ना की मालोजी राजांपासून सुरुवात करतो आणि निदान राजाराम महाराजांच्या पर्यंत, राजारामांच्या पर्यंत त्यांनी लिहिलं. जिंजी प्रकरण लिहिलं की जिंजीवरून कसे काय राजाराम महाराज तिथे कसे गेले कसे आले. तर मालोजी राजे भोसले आणि शहाजी राजे हे त्यांचं मुख्य. आणि हे करता करता त्यांच्या लक्षात आणखीन एक गोष्ट आली, याचाही उल्लेख करायला पाहिजे. आणि हे सगळं एकमेकाशी पूरक आहे बरं का. म्हणजे तुकाराम महाराजांचं संशोधन आणि शिवशाहीचं संशोधन, शिवचरित्राचं, हे एकमेकांना पूरक कसे आहे ते तुम्हाला सांगतो मी. तुकाराम महाराजांचं संशोधन करताना ते तुकोबांच्या गुरु परंपरेकडे वळले. तर तुकोबांचे गुरु म्हणजे बाबाजी चैतन्य, बाबाजी चैतन्यांचे गुरु केशव चैतन्य, केशव चैतन्यांचे गुरु राघव चैतन्य, हे संप्रदायकांना माहिती आहे. परंतु ह्या मंडळींचा संबंध एक सुफी परंपरेशी होता हे फारसं माहीत नाही लोकांना. ते गुलबर्ग्याच्या परिसरामधले लोक होते, मान्य हाळ वगैरे असं काहीतरी आहे. तर त्याचा शोध बेंद्र्यांनी घेतला आणि त्या लिंक सगळ्या त्यांनी पुढे आणल्या, अभ्यासकांच्या पुढे आणल्या. आणि त्याचा एक परिणाम दुसरा असा झाला की दुसरे श्रीगोंद्याचे जे काय होते संत होते शेख मोहम्मद बाबा, तर वारकऱ्यांच्या जुन्या चरित्राच्या याच्याप्रमाणे महिपती वगैरेच्या प्रमाणे शेख मोहम्मद बाबा आणि तुकोबा समकालीन. पण बेंद्र्यांच्या लक्षात असं आलं, त्यांनी असं दाखवलं त्यांच्या संत सांगतीमध्ये की शेख मोहम्मद बाबा आधी होऊन गेले, तुकोबांचे समकालीन नव्हे. पण हा मुद्दा महत्वाचा नाही. शेख मोहम्मद बाबा मालोजी राजांना सुद्धा गुरुस्थाने होते हे बेंद्र्यांनी मुख्यत्वे करून पुढे आणलं. आणि त्यांची एक परंपरा होती सुफी परंपरा, कादरी शाखेचे होते शेख मोहम्मद. आणि शिवाय ते इकडं वारकऱ्यांना संत म्हणून मान्य होते. योग संग्राम लिहिलं त्यांनी, खूप अभंग लिहिले. आणि हे राजगुरूच एका अर्थाने त्यांच्यासाठी म्हणून मालोजी राजे शहाजी राजे यांनी तिथे खास पेठ तयार केली श्रीगोंद्याच्या परिसरामध्ये. हे सगळं बेंद्र्यांनी पुढे आणलं ना, मोठं संशोधन आहे. ही जी लिंक आहे भोसले घराण्याची ही फार महत्वाची आहे, म्हणजे सुफी संतांशी असलेली. त्यामुळं भोसल्यांच्या घरामध्ये जरी आपण
शिवाजी राजांनी काय हिंदू पत काय म्हणत त्याला हिंदवी स्वराज्य स्थापन केलं वगैरे असं आपण म्हणतो, तरी ते त्या अर्थाने धर्मवेडे हिंदुत्ववादी नव्हते. त्यांच्यामध्ये ती परंपरा आलेली आहे ना सुफींची, म्हणजे सर्व धर्म समभाव ज्याला म्हणतो आपण, त्याची तिथपासून सुरुवात आहे त्यांच्या घरामध्ये सुद्धा. हा एक वेगळा धागा बेंद्रेंच्या याच्यामुळे पुढे आला. म्हणजे बेंद्रे ज्या वेळेला तरुण होते आणि ते बघत होते सगळं, त्यावेळेला संभाजीची जी प्रतिमा निर्माण करण्यात आलेली होती, म्हणजे संभाजीला सिरियसली कुणी चरित्रनायक म्हणून पाहिलंच नाही. संभाजी नायक कशाचा, तर कथांचा, कादंबऱ्यांचा, नाटकांचा, ते सनसनाटी असं काहीतरी लागतं ना. म्हणजे जसं गडकऱ्यांचा उदाहरणार्थ राजसन्यास, किंवा ते औंधकरांची बेबंदशाही, हे ह्या त्यावेळेला प्रचलित गोष्टी. आणि संभाजी महाराजांची परंपरा अशीच होती, म्हणजे परंपरा म्हणजे त्यांच्या बाबतची पारंपरिक समजूत, किंवा ते व्यसनी होते, दुर्वृत्त होते, शीघ्रकोपी होते. आता ह्या एकेतून त्यांनी तो जे संशोधन केलं, मार्ग काढला, आणि पहिल्यांदा त्यांनी असं दाखवून दिलं की त्यातल्या पुष्कळच्या समजुती या चुकीच्या आहेत, आख्यायिकांच्या स्वरूपातल्या आहेत, त्यांना काही इतिहासाचा पुरावा मिळत नाही. म्हणजे शिवाजी महाराजांच्या पश्चात खरोखर जर नायक कुणी असतील इतिहासाचे मराठ्यांचे, तर ते संभाजी महाराज आहेत. आणि त्यांनी जी झुंज दिली, मोगलांना झुंज दिली, पोर्तुगीजांना झुंज दिली, हे त्यांचं फार मोठं काम आहे. तिकडे नेमकं दुर्लक्षच होतं लोकांचं, तर ते कसं संभाजीची जी बाजू कैफियत त्याला म्हणतो आपण, ती पहिल्यांदा जर कुणी मांडली असेल तर ती बेंद्रेंनी मांडली. आणि पुढे नंतर लोकांनी मान्य केली, ती इतकी मान्य झाली की त्याच्यानंतर कमल गोखल्यांचं आहे. आणखीन नंतरच्या काळात तर काय, मग कादंबरीकार पुढे आले, नाटककार पुढे आले, पण त्यांचा मूळ आधार बेंद्रे आहे. बेंद्रेंनी जर हा नवीन दृष्टिकोन नसता पुढे आणला, तर याच्यातले कुणी शिवाजी सावंत काय, किंवा आपले तुमचे काय विश्वास पाटील, वसंत कारणकर नाटककार, हे कुणीच नसते लिहू शकलं त्या पद्धतीने. हे फार मोठं त्यांचं ऋण आहे महाराष्ट्रावरती की संभाजीची एक वेगळी प्रतिमा त्यांनी उभी केली. म्हणजे संभाजी राजांचं नेमकं कुठे पकडलं त्यांना, कुठे त्यांचे हाल केले, कुठे त्यांना मारलं, त्यांची समाधी ज्याला म्हणू आहे, पण त्याचं संशोधन असतं ना. म्हणजे ते त्यांनी कष्टपूर्वक दोन गोष्टी लागतात त्या संशोधकाला, एक मेहनत लागते आणि एक प्रतिभा लागते, दोन गोष्टी लागते. नुसत्या मेहनतीने होत नाही संशोधन. तुम्ही खूप साधना गोळा केली याचा अर्थ तुम्हाला त्यांचा उपयोग करता येईलच असं नाही, तेही लागते. हिस्टॉरिकल रिझनिंग ज्याला म्हणतो आपण, ते लागते. ते त्यांच्यामध्ये या दोन्ही गोष्टी होत्या. फार मोठं श्रेय आहे ना त्यांना, म्हणजे संभाजीच्या पुनरुज्जीवनाचं म्हणूयात आपण त्यांना. म्हणजे एकतर संभाजी बद्दल जी चुकीची कल्पना होती तिथं झालीच बाजूला, परंतु संभाजी महाराजांच्या एका त्याला तीर्थक्षेत्राचं आज जे स्वरूप आलेलं आहे, हुतात्मा हुतात्मे पत्करलं शिवाजी संभाजी महाराजांनी, ही महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून फार महत्वाची जागा आहे. काही कोणाला माहित नव्हती, दुर्लक्षित होतं पूर्णपणे. म्हणजे आत्ताच्या काळातले जे शिव संभाजीप्रेमी आहेत विशेषतः, आणि जे काय म्हणत त्याला हे करू इच्छितात, त्यांच्यावरती बेंद्रेचं फार मोठं ऋण आहे. बेंद्रे यांना सभा संमेलनं व्याख्यानं हे मोह त्यांनी टाळले. आपलं काम बैठक मारून बसणं हे जर कोणाकडून तुम्हाला शिकायचं असेल ना, तर ते बेंद्रेंच्याकडून चिकाटी कामाला लागते त्या संशोधकाच्या. काही लोक कसे होतात, ते मग पॉप्युलरिटी मिळते, मग भाषणं करतात, खूप ठिकाणी जातात, कुठल्या कुठल्या कार्यक्रमांचे अध्यक्ष होतात. हा मोह टाळता येणं फार अवघड असतं संशोधकाला. बेंद्रेंनी ते खूप टाळलं बघा, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्यांनी उदाहरणार्थ ते संशोधक वृत्त वगैरे वगैरे मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचं नियतकालिक ते चालवलं. ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी ज्या ज्या संशोधक म्हणून अपेक्षित असतात त्या सगळ्या केल्या त्यांनी, अभ्यासक संशोधक. त्याच्या बाहेर जाऊन हा जो एक एक झिंग असते मग लोकांच्या जायचं, आणि खरं तर संभाजीच्या माध्यमातून त्यांना ते नक्कीच करता आलं असतं, पण त्यांनी ते केलं नाही, टाळलं नाही. हे त्यांचं आणखीन एक वैशिष्ट्य वाटतं मला. बेंद्र्यांचं संभाजीच्या बद्दलचं संशोधन लोकांनी दुर्लक्षित केलं इतिहास संशोधकांनी. जेवढी चर्चा व्हायला पाहिजे होती बेंद्र्यांच्या संभाजीची, ती केली नाही, लक्षात घ्या. पण ह्या लोकांनी उचलले, दलित साहित्याच्या लोकांनी ते उचललं, मग यांनाही तिकडं लक्ष देणं भाग पडलं असं झालं.
हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये दुसरं एक तुम्हाला सांगतो म्हणजे वैशिष्ट्य काय आहे त्यांचं, की ह्या सगळ्या इतिहासामध्ये लोकांचं म्हणून एक काही योगदान असतं सामान्य लोकांचं. आपण इतिहास असा वरून पाहतो पण तो खालूनही पाहता येतो ना. तर बेंद्र्यांच्या इतिहासाच्या मेथोडॉलॉजीमध्ये त्याचाही काही एक भाग आहे लोकांचा, लोकांचा शिवाजी, लोकांचा संभाजी. तर म्हणून त्यावेळेला कॉम्रेड डांगे हे जे मुख्य पुढारी होते कम्युनिस्ट पार्टीचे, ते विद्वान होते स्वतः. त्यांना विद्वानांची फार चांगली हे होती, परिचय होता, चाह होती. आणि त्यांच्या लक्षात आलं की बेंद्र्यांच्या इतिहास संशोधनात हा एक वेगळा मुद्दा आहे, म्हणून त्यांनी लोकवाङ्मय प्रकाशनाच्या वतीनं काही पुस्तकं छापण्यात बेंद्र्यांची पुढाकार घेतला. आणि दुसरा अर्थ यशवंतरावांचा, बेंद्रे संत साहित्यावरती संशोधन करतायत, तुकोबांच्यावरती करतायत हे यशवंतरावांना माहिती होतं. पण नुकताच संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला होत होता, तर तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की महाराष्ट्राला हे शिवाजी संभाजी नीट कळले पाहिजेत ना. म्हणून यशवंतरावांनी आग्रह धरला की तुम्ही हे जरा थांबवा आणि इकडे जरा लक्ष द्या. मग त्याप्रमाणे त्यांनी तसं केलं ना, बेंद्र्यांनी थोडस सस्पेंड ठेवलं तुकोबांचं संशोधन. आणि मग संपूर्ण मग ते पुढचं आलं सगळं, शिवाजीराजे, संभाजीराजे हे त्यातनं आलं. हा यशवंतराव चव्हाणांचा आग्रह. नंतर बाळासाहेब देसाईंनी सक्रिय मदत केली त्यांना, आणि कॉम्रेड डांगे, हे सगळे लोक त्यांना मानायचे. म्हणजे बेंद्रे म्हणजे इतिहास संशोधनाचे भीष्माचार्य अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली होती.